नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय आणि काही तोडगे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक, संकल्पयुक्त शिव सहस्रनामाचा तुपाचा अभिषेक केल्याने वंश विस्तार होतो. दोन, साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो. तीन, शिव मंदिरात मनोभावे दही भाताचा लेपन शिवपिंडीवर करून पूजन केल्याने इच्छा पूर्ण होती. तर मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असेल. चार, शिवाला 20 कमळे वाहिल्यास आणि 1000 बेलपत्र वाहिल्याचे पुण्य प्राप्त होते. पाच, दिवसभरात केव्हाही 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखांपासून मुक्त होतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. 6, सकाळी शिवदर्शनाने पाप क्षालन होते. 7, दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचा पाप दूर होतो. 8, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. 9, संकल्प करून शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. 10, रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून कुठल्याही आजारापासून आपल्याला आराम मिळतो. 11, दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. कमीत कमी 21 सोमवार हा उपाय करावा. पहिल्या सोमवारी संकल्प करून मग तांदूळ अर्पण करावे. 12, महाशिवरात्रीच्या दिवसापासून 1 पांढरी कापसाची वस्त्रमाळ हळदी कुंकू न लावता संकल्प करून शिवाला अर्पण केल्यास आपली इच्छा पूर्ण होते. दररोज तुम्ही ही कापसाची माळ महादेवाला अर्पण करू शकतात. 13, महादेवाला साखर किंवा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. 14, शिव मंदिर किंवा शिव परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग आदीपासून मुक्तता मिळते. 15, दही दूध तूप मध व ऊसाच्या रसाने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, सोबतच इच्छापूर्ती होते. 16, चंदन केशर कापूर मिश्रित चलाने अभिषेक केल्यास सौभाग्य प्राप्त होते. 17, रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 18, गंध पुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. फक्त श्रीफळ फोडल्यानंतर ते पाणी शिवपिंडीवर वाहू नये किंवा शिवमंदिरात कधीही नारळ फोडू नये. फोडलेला नारळ आपण अर्पण करू शकता, फक्त ते पिंडीवर वाहू नये. 19, विवाह इच्छुक मुलींनी संकल्पयुक्त 21 सोमवार महादेवाला 1 नारळ आणि 3 मूठ गहू प्रत्येकी सोमवारी शिवमंदिरात शिवाला सकाळी 9 च्या आधी अर्पण करावे. पहिल्या दिवशी शिवाला संकल्प करावा की माझे लवकरात लवकर लग्न जुळून यावे, यासाठी मी 21 सोमवार करत आहे. सोमवारी उपवास करून प्रदोष काळात सोडावा. 20, शिवाच्या पूजेमध्ये पांढरं फूल तसेच धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ आणि यासोबतच गोखरणीच्या फुलांचा समावेश करावा. शिवाला प्रसन्न करण्याचे हे काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वामी समर्थ.